नमस्कार, मी नेहा, नेहा रुचकर रेसिपी या यूट्यूब मराठी चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. डिसेंबर महिना चालू आहे आणि थंडीचे दिवसही चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये गाजराचं प्रमाण वाढलेलं असतं. तर आज जी रेसिपी आपण बनवणार आहोत त्या रेसिपीचं नाव आहे चवीला रुचकर व बनवायला सोप्पा असा गाजराचा हलवा. चला तर साहित्याची ओळख करून घेऊया. अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेले गाजर ते किसून घेतलेले आहेत. 200 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम मावा, अर्धा कप दूध, सजावटीसाठी ड्रायफ्रूट हे बदाम, काजू, पिस्ता, मनुका, 1 चमचा तूप आणि वेलची जायफळ पावडर. साहित्याची ओळख झालेली आहे. वळूया कृतीकडे. सर्वात आधी आपल्याला कढई घ्यायची आहे. हे गाजर मी कढईमध्ये घेते. आता आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे. या गाजरामध्ये साखर टाकल्यानंतर त्याचा ओलसरपणा वाढतो. आता हे 1 चमचा तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे अर्धा कप दूध मी टाकते. इंग्रजी महिना डिसेंबर आणि मराठी महिना मार्गशीर्ष आता चालू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांचे लक्ष्मी व्रताचे उपवास असतात. तर लक्ष्मीला नैवेद्य म्हणून हा गाजराचा हलवा तुम्ही दाखवू शकता. आता हे दूध आणि साखर चांगले आटत आलेले आहे तोपर्यंत याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट करून घेतलेले आहेत. बदाम, काजू, पिस्ता, मनुका, आता हे आपल्याला चांगले ढवळून घ्यायचे आहे. आता ही वेलची पावडर आपण टाकून घ्यायची आहे. परत चांगले ढवळून घ्यायचे आहे. हलव्याला कलर पण चांगला आलेला आहे. अजून आपल्याला याच्यात मावा ऍड करायचा आहे. मावा घातल्यानंतर आपण हे जास्त शिजवायचं नाही आहे. आता मी हा मावा टाकून घेते. माव्यामुळे गाजराच्या हलव्याला चव चांगली येते. डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि थंडीमध्ये पोटात उष्णता वाढावी म्हणून आपण गोडधोड पदार्थ खात असतो. आता आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तो एका बाऊलमध्ये काढून घेऊया. आता आपला गाजराचा हलवा तयार आहे. डिश सर्व करून घेऊया. आता आपला गाजर हलवा सर्व करून तयार आहे. टेस्ट करून बघूया. कारण गाजराचा हलवा मला खूप आवडतो. माझा आवडता पदार्थ आहे त्याच्यामुळे मी टेस्ट करणारच. हा हलवा मी थोडासा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. तो मी आता टेस्ट करते. वाव, सुंदर अप्रतिम असा हलवा तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन बेल पण ऑन करा
जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच नवनवीन रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ बनवतच राहू. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपींचा स्वाद घ्या आणि स्वस्थ रहा,